पुण्यातील एकता नगरमध्ये पाणी शिरलेलं आहे. एकता नगरमधील सोसायट्या आणि घरांमध्ये पाणीच पाणी झालेलं आहे. खडकवासल्यातून 35,000 क्युसेकचा विसर्ग सध्या सुरू आहे. त्यामुळे मुळा आणि मुठा नदीकाठच्या वस्त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. एकता नगरमध्ये पुण्यातील एकता नगरमध्ये सध्या पाणी शिरलेलं आहे. लोकांच्या घरांमध्ये आणि सोसायट्यांमध्ये पाणी शिरलेलं आहे. त्यामुळे या घरांमधून आणि सोसायट्यांमधून नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित केलं जात आहे. या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार. बालाजी, आज पुन्हा एकदा खडकवासल्यातून विसर्ग करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे पुण्यातील एकता नगरमध्ये पाणी शिरलं आहे. सध्या तिथली काय परिस्थिती आहे? त्याचं प्रमाण जे वाढलेलं आहे आणि माझ्या पाठीमागे जर बघितलं तर हे सगळं मदत कार्य सुरू आहे. NDRFचे जवान आहेत, अनेक अधिकारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत, सगळे वरिष्ठ अधिकारी आहेत. लष्कराची एक टीम जी आहे ती या ठिकाणी दाखल झालेली आहे आणि आपण जर पाहत असला तर आता रस्त्यावर सगळं पाणीच पाणी दिसते आणि हे सगळं नियंत्रण करण्याचं काम जे आहे ते जिल्हाधिकारी PMRDAचे आयुक्त यांच्यामार्फत केलं जात आहे आणि सूचना दिलेल्या जात आहेत की कुठं पाणी साचतंय, कशा पद्धतीनं मदत कार्य सुरू असणार आहे याचा सगळ्याचा जो आढावा आहे तो स्वतः जिल्हाधिकारी या ठिकाणी घेत आहेत, PMRDAचे आयुक्त घेत आहेत आणि नेमकी काय परिस्थिती आहे याचं जे विश्लेषण आहे ते माहिती करून घेत आहेत. त्यामुळे जे आहे ते मोठी परिस्थिती ओढावलेली आहे. आपण जिल्हाधिकारी आपल्यासोबत काही बोलतात का ते पाहावं लागेल, कारण स्वतः जिल्हाधिकारी या एकता नगरमध्ये आलेले आहेत आणि पाहणी करत आहेत. सर, राईट नाव सिच्युएशन इज अंडर कंट्रोल. सिन्स यस्टरडे नाईट, सिन्स यस्टरडे आफ्टर ओनली वी वर मॉनिटरिंग द सिच्युएशन अँड वी डिंट इन्क्रीज द वॉटर फ्लो डिस्चार्ज फ्रॉम खडकवासला फ्रॉम 27,000 टिल टुडे मॉर्निंग बिकॉज वी वर अवेअर ऑफ द सिच्युएशन अँड आय थिंक ड्युरिंग द डे टाइम इट वॉज डिसाइडेड. यस्टरडे ऑल्सो वी हॅड a meeting of with all relevant stakeholders at around 10:30 in the night and yes, we sir. Also reviewed the situation at 1:30 again in the night. Cool. And along with irrigation officials, along with PMC, PCMC commissioners, NDRF and army. Cool. So we have now increased the discharge by it is around 35,000 currently. Uh-huh. But it might go up because there are heavy rains in the catchment area and free catchment areas also there are heavy rains in the morning. Yes, sir. That's why it might go to around 40,000 and plus. Okay. So we are, but in the meantime, since last flood, a lot of action has been taken by PMC. And that is why right now you're looking at today's situation much better than what was there during the last incident. So we are ready, we are prepared. One army column is already deployed here. Another army column is stationed at Sangam Breach. We have one NDRF team which is stationed at Balewadi. Another NDRF team is stationed at Pimpri Camp. PMC is also the fire brigade. PMC is at Dattewadi. PCMC fire brigade is at Harris Bridge, and then we have PMRDA fire brigade at Mishranjwadi. So at every place, and since yesterday afternoon only intimation were given, people were advised to basically in yes. the low-lying areas people were shifted. Hmm. And now also we are announcing and we are asking people to cooperate because in the खडकवासल्यामधून आता 35,000 क्युसेक विसर्ग करण्यात येतोय. त्यामुळे पुण्यामधील काही भागांमध्ये पाणी शिरलेलं आहे. वाहतुकीला देखील याचा फटका बसलेला आहे. या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल. ज्ञानेश्वर, पुराच्या पाण्याचा पुण्यामधील वाहतुकीला फटका बसलेला आहे, काही परिणाम जाणवतोय का? कोणत्या भागांमध्ये वाहतुकीवरती परिणाम झालाय? वाहतुकीला याचा मोठा फटका बसलाय. पुणेकरांना या सगळ्या वाहतूक बदलाचे अपडेट्स देणं महत्त्वाचं आहे. आत्ता सिंहगड रोड परिसरामध्ये मी सध्या उभा आहे आणि सिंहगड रोडवरची वाहतूक वळवण्यात आलेली आहे. आपण पाहतोय हे जे ट्रॅफिक पोलीस आहेत त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी वाहतूक वळवल्याच्या अपडेट्स लोकांना दिल्या जात आहेत. खरं म्हणजे हा रस्ता सिंहगड रोडवरचा जो आहे तो पुढे इकडे उजव्या बाजूला जर आपण बघितलं तर एकता नगरीच्या दिशेने पुढे जातो. या सगळ्या परिसरातली वाहतूक वळवावी लागली आहे कारण या दिशेनं पुढे जी आपल्याला वाहनं अडकल्याचं दिसतंय, वाहनांच्या लांबच लांब
रांगा लागल्याचं दिसतंय. याला कारण आहे सिंहगड रोडवरच्या वेगवेगळ्या भागांमध्ये पाणी साचलेलं आहे. जिथे महादेवनगरचा काही भाग असेल किंवा या संतोष हॉल परिसराच्या अलीकडच्या काही चौकांमध्ये पाणी साचलेलं आहे आणि म्हणून पुढे गाड्या सोडल्या जात नाहीत. म्हणून अशा पद्धतीच्या वाहनांच्या रांगा सिंहगड रोडवरती वाहनांच्या रांगा लागल्याचं बघायला मिळतंय. वाहनं ठप्प झाल्याचं बघायला मिळतंय. आपण जर बघितलं असेल तर उजव्या बाजूला